आपल्या खबर 24 तास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. राहा ताज्या बातम्यांसोबत अपडेट. मला विषय दिलेला आहे तसा, जरी विषय तसा डॉक्टरांशी संबंधित आहे. मी डॉक्टर आहे पण मी झाडांचा डॉक्टर आहे. पण हे जरी खरं असलं तरी आपल्या जीवनामध्ये जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत आपण जे जीवन जगत असतो आणि ते जीवन जगताना आपलं आयुष्य जे आहे ते कायम आनंददायी कसं राहावं, आज आपण जे खातो ते काय खातो हेच आपल्याला माहीत नसतं. संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी. सगळं आपल्याकडे असतं पण आपण जास्त सहारा कोणाचा घेतो? अर्थातच डॉक्टरांचा, आणि तो असलाही पाहिजे. परंतु आपण आजीबाईच्या बटव्याबद्दल पण अनेकदा ऐकलं आणि तो बटवाही आपल्या घरात असतो, पण त्या बटव्याबद्दल पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपलं किचन म्हणजेच एक आपलं मेडिकल असतं, आयुर्वेदिक मेडिकल असतं. आणि म्हणून म्हटलं मी तुझं आहे तुझं पाशी, पण ते आपल्या सोबत असतं पण आपल्याला माहीत नसतं आपण काय केलं पाहिजे, आपण काय खाल्लं पाहिजे. कारण एक साधी सोपी इथं ताई बसली, विद्याताई, पूर्वी बसवण डॉक्टर होते, बसवण डॉक्टर. आणि ते बसवण डॉक्टर, त्यांच्याकडे जर पेशंट गेला त्याला काही सांगितलं तोंड आलंय तर ते गोळी नाही द्यायचे, इकडे अजिबात गोळी देणार नाही तुला, जा बाहेर फळाच्या दुकानात जा, दोन सफरचंद घे, घरी जाऊन कापून खा. आता तसा सल्ला डॉक्टर देत नाही. म्हणजे काय न्यूट्रिशन आहे आणि त्या न्यूट्रिशनमधून सुद्धा काही गोष्टी मॅनेज होणं गरजेचं आहे, त्यासाठी काय केलं पाहिजे, यासाठी थोडासा वापो मी या ठिकाणी करणार आहे. खरं म्हणजे हा संबंध येतो आपल्या ज्या सिस्टीम्स आहेत, त्या सिस्टीममध्ये आपली पचन संस्था, ज्याला आपण तो डायजेस्टिव्ह सिस्टीम, आपली सर्क्युलेटरी सिस्टीम, आपली रेस्पिरेटरी सिस्टीम. मी सगळ्या सिस्टीममध्ये खोलात जाऊन बोलणार नाही आता, पण डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली काय आहे की जी पचनाशी संबंधित आहे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. खरं म्हणजे आपण खातो, आपल्याला किती वेळा चावायला सांगितलंय? 32 वेळा. आपण मोजून चावतो? कधीच नाही. म्हणजे आपण कुठं कमी पडतो? पहिला प्रश्न येतो तो म्हणजे आपली लाल ग्रंथी आपण खात असलेल्या अन्नामध्ये पूर्णतः मिसळणं, यातच 50% पचन असत. जे खातो ते आपल्या अन्न नलिकेत जातं, त्याला आपण इसोफेगस म्हणतो. इसोफेगस नंतर ते जठरात जात, जठरात गेल्यानंतर ते अन्न त्याच्यामध्ये पडणाऱ्या आम्ल आणि अल्क याच्यामध्ये त्याचं पूर्ण बर्निंग होते. कधी कधी आपण म्हणतो आगडोंब उसळतो, ऍसिडिटी वाढते म्हणतो. आणि मग ते अन्न जेव्हा आपल्या शरीरातून लहान आतड्यातून मोठ्या आतड्यातून मलाशयामध्ये जातं आणि मलाशयातून ते रेक्टमोटे, ही आपली थोडक्यात एक डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. मग त्या प्रत्येक सिस्टीममध्ये जे जे खातो त्याचं पचन जे होत असतं त्यातून आपल्याला पोषण मिळत असतं. आणि मग ते पोषण काय असावं, कसं असावं, कधी असावं, आपल्या ज्या अवस्था आहेत, आपण एकदा आपण स्त्री म्हणून जन्माला आल्यानंतर कन्या म्हणून वावरतो. कन्यानंतर आपली भूमिका, कन्या जरी असली तरी ती कन्या साधनेत असावी. कन्यानंतर ननंद म्हणून आपण वावरतो, ती भूमिका आपली सामंजस्यातली असावी. तिसरी भूमिका आपली असते ती म्हणजे पत्नी, ती सहकार्याची असावी. आणि चौथी म्हणजे आई, की जी आपल्याला संस्कारामध्ये पूर्णता, तिचे संस्कार जे आपले कुळाचे संस्कार असतात ते आपल्यामध्ये पेरते आणि त्याप्रमाणे आपलं पुढचं जीवन हे व्यतीत होत असत. मग आपण हे साधना म्हणून श्री जेव्हा स्वीकारतो, तो जो आपला काळ असतो त्या काळामध्ये आपण खात असताना काय कधी कसं केव्हा
हे खाल्लं पाहिजे याचं एक शास्त्र आहे आणि ते शास्त्र आपल्याला माहित असतं। थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला खऱ्या अर्थाने शरीरासाठी लागणारे साधन म्हणजे पहिलं म्हणजे कर्बोदके। आता कर्बोदके म्हणजे काय? कार्बोहायड्रेट्स। कार्बोहायड्रेट्स ही आपल्याला कुठून मिळतात? दुसरं म्हणजे प्रथिन, तिसरं म्हणजे स्निग्ध पदार्थ, चौथं जीवनसत्वे, खनिजे आणि पाणी। या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक असणारी जी 19 मूलद्रव्ये आहेत ती 19 मूलद्रव्ये आपल्याला आवश्यक आहे आणि ती कुठून मिळतात? तर जे अन्न आपण खात असतो त्या अन्नातून आपल्याला मिळत असतात। मग कर्बोदके कुठून मिळतात आणि ती का आवश्यक असतात? आपलं शरीर जे आहे या शरीराला कर्बोदकाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते। कुठून मिळतं? पिष्टमय पदार्थ युक्त पदार्थ म्हणजे तर बटाटा असेल, रताळी असतील, भात असेल, तृणधान्य ही जी आहेत ही तृणधान्य हे सगळे कर्बोदकाचे स्रोत आहेत। मग ते किती खाल्लं पाहिजे? तृणधान्य आणि कडधान्य यांचं कॉम्बिनेशन 400-100 इतकं असावं। म्हणजे 400 ग्रॅम जर तृणधान्य आपण खाल्ली तर 100 ग्रॅम कडधान्य आपण खाल्ली पाहिजे दिवसाला। हो नाही म्हणजे एकाच टायमाला पकडाल ओव्हर न्यूट्रिशन होईल। हे गणित दिवसाचं आहे। त्यानंतर कंदमुळं किती असावी? 100 ग्रॅम कंदमुळं, 100 ग्रॅम पालेभाज्या, 100 ग्रॅम आपल्याला इतर ज्या फळभाज्या आहेत त्या आणि इतर कोशिंबीर असेल, इतर ताक असेल, पाणी असेल ह्या बाबी। यातून हे सगळं करताना आपण पहिल्यांदा कर्बोदकांवर जाऊ। आता कर्बोदक आपल्याला कुठून मिळतं? तर त्याचे सगळे स्रोत मी सांगितले की बटाटा, म्हणून बटाटा सगळ्या भाज्यांमध्ये चालतो। बटाट्यामध्ये पण सगळ्या भाज्या चालतात त्याला कुठेही, म्हणून प्रत्येक माणसाने बटाट्यासारखं राहावं, कुठेही कुठेही जमून घेतो बटाटा। आणि ज्याने बटाट्यासारखं राहिलं त्याचं कुटुंब आनंदी राहतं कारण तो सगळ्यांशी जमून घेतो, सगळ्यांना पोषण मूल्य देतो आणि आपल्याला लागणारं जी ऊर्जा आहे ती पिष्टमय पदार्थातून मिळते आणि आपल्या शरीराची 65% लागणारी ऊर्जा ही पिष्टमय पदार्थातून मिळत असते। आणि मग त्याचं खाणं आपल्या आपल्या अन्नामध्ये किती असावं? तर 400 ग्रॅम दिवसभरातून। दुसरा जो आपला आहे की ज्या कर्बोदकामुळे आपल्याला ऊर्जा मिळते, म्हणजे जे कर्बोदक आपण खातो त्याच्याबरोबर आपण डाळी खातो, त्यांना कडधान्य किती? 100 ग्रॅम। मग त्या कुठल्या डाळी म्हणजे काय? आपण तूर डाळ खातो, मूग डाळ खातो, मसूर डाळ खातो, बरोबर की नाही? सर्व प्रकारच्या डाळी, अगदी चणा डाळ्यापासून उडदाच्या डाळ्यापासून आपण सगळ्या प्रकारच्या डाळींचं सेवन करत असतो। प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी अनुभवाने करायच्या असतात। काहींना तुरीच्या डाळीमुळं ऍसिडिटी जाणवते, मग त्यांनी तुरीची डाळ खाल्ली पाहिजे का? पुन्हा पुन्हा नाही। त्यांनी मुगाची डाळ खाल्ली तरी, उडदाची डाळ खाल्ली तरी। म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे कर्बोदकाचं ते फार महत्त्वाचं आहे। आणि म्हणून कर्बोदकामध्ये जसं आपण तृणधान्य खातो तसं कडधान्याचा वापर आपण प्रथिनांसाठी करत असतो। आता स्निग्ध पदार्थांमध्ये तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जो स्निग्ध पदार्थ, आता स्निग्ध पदार्थ आपल्या जेवढी कडधान्य आहे, सोयाबीन आहे, शेंगदाणा आहे, तीळ आहे, अळशी आहे, जे जे तेल देणारे पदार्थ आहेत हे सगळे, म्हणजे आपण तेल खातो। म्हणजे आता मधल्या काळामध्ये मॅडम आपण जास्तीत जास्त तेल कसं खायचा प्रयत्न करत होतो? डबल रिफाईंड। पण पूर्वीची लोक जे तेल खात होती त्याला रिफाईंड होतं का? नव्हतं। पण मग ती आजारी पडत होती का? जरी पडत असली तरी आजाराचं प्रमाण कमी होतं। आता 40 चेक केलं कोलेस्ट्रॉल 40 चेक केलं तर सेरम ट्रायग्लिसराइड पासून टोटल कोलेस्ट्रॉल पासून
अगदी एलडीएल हे वाढलेलं दिसतं. असं का होतं? मग पूर्वी लोक तेल खात नव्हती का? मोहटीचं तेल खायची, नॉन रिफाइंड. जगणं किती होतं? कृत, त्रेता, द्वापर आणि कली या चार काळाचा विचार केला तर लाखो वर्ष लग्न म्हणजे जगणारी माणसं लाखो वर्ष. मी म्हणतो का? का? विश्वामित्राची तपश्चर्या 60,000 वर्षाची होती, म्हणजे जगणं होतं तेवढं. जसा काळ बदलत गेला काळानुरूप एक शून्य कमी होत गेला. लाखावरचा एक शून्य कमी झाला 10,000 झालं. 10,000 एक शून्य कमी झाला, काळ बदलला 1,000 झालं. 1,000 रूपांतर आता 100 आलं. आता सरासरी आयुष्य किती आपलं? 100. पण आपण आता काय खातो याच्यावरून भीती वाटायला लागली, त्या 100 शून्य कमी होईल की काय? कारण आपण काय खातो तेच आपल्याला माहिती नाही. जी पोषण मूल्य आपण खातो, पूर्वीची माणसं इतकी राकट होती, मग तो राकटपणा आज आपल्यामध्ये आहे का? तर का नाही? तर पोषण मूल्यांची कमतरता. आणि मग ती पोषण मूल्य कुठून, कशी, काय ती मिळावी याकरता आपण काय केलं पाहिजे? म्हणून सांगितलं की तुझं आहे, तुझं पाशी जवळच आहे, आपल्या जवळ आहे सगळं, नाही का? पण आपण काय, आपण ग्रामीण भागातली माणसं शहरात राहायला आलो आणि शहरात आल्यानंतर कसं, तर शहरासारखं. आता आपण कोबी घ्यायला गेलो ना, कोबी फ्लावर फ्लावर घ्यायला गेलो तर महिला फ्लावर घेतात, महिला फ्लावर घेतात. फ्लावर म्हणजे चांगल्या प्रकारची प्रथिनं असतात. पण फ्लावर शोधताना कशी शोधतात? पांढरी, शुभ्र. मी कृषी तज्ज्ञ आहे, सांगायला वाईट वाटतं, ती फ्लावर पांढरी शुभ्र राहावी म्हणून आम्ही एक पिंप भरतो, त्याच्यामध्ये सायपरमेथ्रिनचं द्रावण टाकतो की जे विष आहे, आणि ज्यावेळेस गाडी भरतो त्यावेळेस ती फ्लावर अशी बुडवतो गाडीत टाकतो, बुडवतो गाडीत टाकतो. अख्खी गाडी रचेपर्यंत आम्ही एकच काम करत असतो, सायपरमेथ्रिनमध्ये बुडवून. का? तर तुमचं आकर्षण काय आहे? फ्लावर कशी असावी? पांढरी शुभ्र. ही पांढरी शुभ्र फ्लावर ज्यावेळा सायपरमेथ्रिनच्या द्रावणामध्ये बुडवली जाते आणि त्या सायपरमेथ्रिनच्या द्रावणात बुडवलेली जी फ्लावर आहे ती पांढरी शुभ्र दिसते म्हणून आपण विकत घेतो. आणि चुकून कमी धुवून जर ती आपण भाजी तयार केली आणि त्याचा अंश जर रेसिड्युअल इफेक्ट आला, तो जर पोटात गेला तर तो कॅन्सर निर्माण करू शकतो. एक काळजी घ्यायची की फ्लावर घरात जास्त ज्याला आवडत असेल त्याने किमान 4 ते 5 वेळा ती फ्लावर कोमट पाण्यात धुवायची, वाटलं तर क्लोरीनच्या पाण्यात धुवायची. मी तर 7 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून मला कळलं तेव्हापासून फ्लावर काय तर सोडून दिलं होतं. नको, मीच हे उद्योग करतोय आणि मीच वाटत नाही, बरं वाटत नाही, परंतु ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. म्हणजे स्निग्ध पदार्थ किती असावेत? आता आपण तेल टाकतो, आता सगळे लोक, आता आपण लग्नांमध्ये गेलो ना तर लोकांना जास्त काय आवडते? तरी. काय आवडते? तरी. आता तरी एवढा तेल किती तेल असावं? जास्तीत जास्त 1 टेबलस्पून खाण्यामध्ये तेल किती असावं? आपल्या शरीराला वंगण म्हणून तेलाची आवश्यकता आहे, स्निग्ध पदार्थ म्हणून आवश्यकता आहे, पण किती असावं? आपला 5 लिटरचा कॅन, घरात 5 माणसं असतील तर 1 महिना पुरतो का? मग आपलं तेलाचं प्रमाण किती? मग आपण काय म्हणतो? फॅट वाढले. खातो आपण काय? आवश्यकता आहे तेवढंच खाल्लं गेलं पाहिजे. म्हणजे तुमच्या शरीरातलं एलडीएल मेंटेन ठेवणं, ज्याला लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल म्हणतो आपण, ते मेंटेन ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे.